नमस्कार, रंगा येयोच्या आजच्या या भागामध्ये आपण वेगळ्या चित्रकाराला भेटणार आहोत. वेगळा चित्रकार म्हणजे आपली चित्रकला शिकल्यानंतर त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करावा असं वाटणारे नानासाहेब शेंडकर. माझ्या आजूबाजूला तुम्ही मखरं बघताय, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की थर्माकोलची मखरं जाऊन कागदी पुठ्ठ्यांची मखरं ज्याचा शोध त्यांनी लावला ते नानासाहेब शेंडकर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. नानासाहेब, तुमचं सह्याद्रीच्या या रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. रंगा येईवोच्या माध्यमातून सर्व कलाकारांचा अभ्यास करत असताना कलेच्या या प्रवासात नेहमीच लक्षात यायला लागलंय की कलाकाराचं सर्व जीवन आणि जीवितार्थ हा कलेवरच अवलंबून असतो. फक्त उत्सव आणि त्यावर चरितार्थ चालवणं हे शक्य होत नाही. त्यातच समाजात होणारे अनेक बदल म्हणजे संगणकाचं आगमन हा कलाक्षेत्रात मोठा संघर्षाचा काळ होता. संधी आणि संकट यात ज्यांनी ते शिकून काळाबरोबर चालले ते प्रगती साधू शकले. नाना साहेबांनी हे ओळखून त्याच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या चित्र, रंग आणि कलेला नवा आयाम दिला. जगाला थर्माकोल शिवाय निर्मिती कशी करावी, सुशोभन कसं करावं हे काहीच कळत नव्हतं. त्याच्यामुळे कचरा खूप वाढायला लागला होता. मग त्याच्यातून तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने कागदी पुठ्ठ्यांची मखर बनवायला सुरुवात केली. त्याबद्दल खरं तर सगळ्या लोकांच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. पण नानासाहेब, हा सगळा प्रवास जो आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे, म्हणून आज तुमची ही मुलाखत. तुम्ही नगर जिल्ह्यातल्या कुठच्या गावचे? लोणी मावळा, नोळ, तालुका पारनेर. बर. त्या तिथे तुमचं जवळजवळ 100 जणांचं कुटुंब होतं. त्या कुटुंबातून तुमच्यासारखा मुलगा बाहेर पडला आणि हे एवढं सगळं विश्व उभं करू शकला, त्याच्या मागची कहाणी काय? खरं तर पूर्ण आम्ही शेतकरी कुटुंब होतं. से 125 कुटुंबात सगळे होते. बरेचसे पैलवानच होते. बरं. सगळ्यांना वाटायचं मी पैलवानकी करावी. पण माझे वडील, त्यांची एकच जिद्द होती की तू निदान तलाठी हो, ग्रामसेवक हो. कारण शेतकरी म्हटल्यानंतर ते तिकडे प्रस्त होतं. एक इन्स्पेक्टर व्हावं, हवालदार व्हावं. म्हणून त्यांचा एक हट्ट होता की मी अभ्यास खूप करावं. पण माझे जे भाऊ आहेत, चुलत भाऊ वगैरे, ते सगळे पैलवान होते. ते मला तालमीत घेऊन जायचे. तिकडे आम्ही खूप कुस्त्या केल्या. पैलवान होतो पण उपजत एक कलेचा गुण होता. आणि सुरुवात त्या कुटुंबात असताना आम्ही ऑटोमॅटिक मी कलेकडे थोडा झुकलं गेलो. नानासाहेब, एवढ्या मोठ्या कुटुंबातून तुम्ही स्वतःला बाजूला काढलं, पण त्याची बीजं तर खऱ्या अर्थाने लहानपणी रोवली गेलेली असतील. म्हणजे शाळेमधले शिक्षक असतील किंवा सण असतील, त्याच्यातून काही तुम्ही घडत गेलात का? हो हो, अगदीच लहानपणी आम्ही पहिली दुसरीला असताना आम्हाला 4 वर्ग, 1 शिक्षक, त्याच्यामुळे तेच चित्रकला शिकवणार, तेच गणित, तेच भाषा असो. पण त्याच्यामधून आम्ही लहान असताना सुरुवात कुठे झाली की शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण बैलपोळा. बर. आणि त्यामुळे आम्हाला बैल बनवायला आवड असायची किंवा शाळेत शिक्षकांना बैल बनवा. तर आमची जमिनीमध्ये खारी मातीचं एक खड्डे होते, तिथून आम्ही छानपैकी ती माती घ्यायचं आणि बैल बनवायचं. पण सगळ्यांच्या बैलात माझे बैल खूप चांगले असायचे. बर. आणि मला त्याची शाबासकी पहिल्यांदाच मिळाली आमच्या शिक्षक गुरुजींकडून. हां. त्याच्यानंतर तेव्हा काय चित्रकला माझ्या आहे हे कोणाला जाणीवही नाही झाली, मलाही नव्हती. कारण घरातले लोक तसे त्या बाबतीत शेतकरी याच्यातले खरं वारसा नाही. आणि जेव्हा बैल चांगले झाले तर मला बरं वाटलं. वर्गामध्ये माझी चर्चा झाली. दुसरं, जेव्हा आमच्या गावामध्ये सुतार काम करताना मला भवरा बनवून द्यायचे, तर मी त्यांच्यावर काम करायचं. मला ते आवडायचं. आता असं वाटतं की हा माझी सुरुवात तिथून झालेली आहे. त्यांच्याकडून तुम्ही खऱ्या अर्थाने शिकला. हो, ते खरे गुरु.
तुमचं शिक्षण झालं म्हणजे शाळेतलं, त्याच्यानंतर चित्रकलेकडे कसे वळलं? नंतर सातवीपर्यंत आमच्या गावातल्या शाळेतून बाजूला विद्यालय आहे, हायस्कूल, हायस्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेचं सगळ्यात मोठं हायस्कूल होतं. बरं. जनसेवा विद्यालय वडजिरे. बरं. तर तिथे योगायोगाने काय झालं की गुरव सर म्हणून चित्रकलेचे शिक्षक होते आणि त्यांनी माझी चित्रकला बघून मला खूप प्रोत्साहन दिलं. बरं. खरं तर इंग्रजी होतं, गणित होतं, पण त्याचे त्याला मला मार्क 35, 40, 36 कडेवर पास व्हायचं व्हायचं समाधान. ओके. किंवा शिक्षा पण बरोबर, पण चित्रकलेमध्ये मला 80-90% मार्क असायचे आणि वर्गामध्ये किंवा अख्ख्या हायस्कूलमध्ये सगळ्यात चांगली चित्र माझी असायची. बरं. पण मग त्याच्यातून तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या? नाही, तिकडे व्यवस्था नव्हती तेव्हा. मग 11वी झाली. 11वी झाल्यानंतर मी कडेवर पास झालो, पण चित्रकलेमुळे मी खरं तर मला जास्त मार्क मिळाली. बरं. नंतर जेव्हा मला कळलं की गुरव सरांनी सांगितलं की तू चित्रकला पुढचं ट्रेनिंग घे, पण त्याच्यासाठी मी जेव्हा अभिनव कला महाविद्यालय अहमदनगर तिकडे चौकशी केली तर ते म्हणे तुम्हाला इंटरमिजिएट व्हायला पाहिजे. मग मी नगर कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिकडेच नगरमध्ये 4 महिने राहून इकडे कॉलेज आणि एकीकडे मी इंटरमिजिएटची परीक्षा दिली. त्याच्यात मला बी ग्रेड मिळाला. बर. आणि म्हटलं ठीक आहे, आपण आता इथे आर्ट कॉलेजमध्ये ETD करूया आणि ड्रॉईंग टीचर होऊया. हे अगदी स्वप्न होतं तेव्हाचं आणि त्याप्रमाणे मी ठरवलं. बी ग्रेड मिळाली. पुढे योगायोगाने मुंबईला भाऊ होते तर त्यांच्याकडे मी आलो इकडे. मुंबईला आल्यानंतर योगायोग, सगळे योगायोग आया. माझ्या घाटकोपरमध्ये एक विद्यार्थी होता जी स्कूल ऑफ आर्टचा, तर त्यालाही माहीत झालं की माझी चित्रकला खूप चांगली आहे. बरं. मग त्याने मला जे जे दाखवलं मग तिथे मी ॲडमिशन घ्यायला गेलो. मला त्यावेळी संगवई डीन होते, संगवई सर. तर तिथे ए ग्रेडची मुलं घेतली, बी ग्रेडची घेतली, काही सी ग्रेडची होती, माझा नंबरच लागला नाही. तर मी संगवई सरांना विचारलं की मला बी ग्रेड आहे, तर त्यांनी माझी ती सगळी फाईल चेक केली तर त्याच्यात सर्टिफिकेटच नव्हतं. अरे बा. म्हटलं असं कसं, मी ताबडतोब त्यावेळेस सुविधा नव्हती नगरवरून सर्टिफिकेट मागवायची, तरी मी रातोरात गेलो ST ते सर्टिफिकेट आणलं, दिलं आणि माझा नंबर लागला. म्हणजे सगळे योगायोग आणि नशीब. सगळे योगायोग. बरं. म्हणजे पण हे ज्यावेळेला केलं तर त्यावेळेला तुम्ही अगोदर नोकरी वगैरे असं काही करायला लागला होतात का? हो, मुंबईला आल्याबरोबर रंगाने मला सोडलं नाही आणि मी रंगाला सोडलं नाही आहे. अरे वा. कारण मुंबईला आल्याबरोबर इथे पाठीमागच कॅलिको डाईंग मिल आहे, तर तिकडे आमचे काही लोक काम करत होते, तर त्यांनी तिथल्या फोरमॅनला सांगितलं की आमच्याकडे मुलगा आहे त्याला रंगाची खूप माहिती आहे आणि त्यांना ती गरज होती साड्यांचे रंग बनवणे. बरं. तर ताबडतोब मला तिथे नोकरी मिळाली आणि मी स्क्रीन प्रिंटिंग असो किंवा त्यांचं तिथले कलर डिपार्टमेंटमध्ये मला ते रंग मिक्स करायचं, नोकरी मिळाली. बरं. त्या काळामध्ये 1975 मला 450 rupees पर मंथ, कारण कलर बनवणं थोडं अवघड काम आहे आणि त्या सगळ्या ड्रेस मटेरियलचे रंग बनवणं माझ्यावर सोपवलं. बरं. आणि त्याच वेळेस JJ नंबर लागला माझा. पण चांगली नोकरी आहे ती सोडायची इच्छा नव्हती, पण मला ते शिक्षण घ्यायचं होतं. घरचे सगळे म्हणले नोकरी कर. मी म्हटलं नाही, मला शिक्षण घ्यायचं. मग मी दोन्ही केलं. रात्रभर मी ती 3rd shift करायचं कॅलिको डाईंग आणि संपूर्ण दिवस 10 ते 5 JJ स्कूल ऑफ आर्ट. अरे बापरे. ती कसरत होती. भले घरानं मोठं होतं, खूप तिकडे होतं, पण मुंबईला पैसे पाठवणं ही प्रथा नव्हती. उलट आहे, मुंबईवरून त्यांना काहीतरी पाहिजे असतं. बरोबर बरोबर. तो मोठेपणा म्हणा किंवा ती अपेक्षा होती. मग माझं उलटं झालं. त्यांनी तर पैसे दिले नाही गावाकडून. इथेही मी कॉलेज केलं, पण कॉलेजचा जो खर्च आहे तो सगळा त्या मिलच्या पगारावर केला. दोन्ही बाजूने तुम्ही कामही केलं आणि शिकतही राहिला. हो हो. JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये तुम्ही ज्या वेळेला एका सर्टन ह्याला आला होता त्यावेळेला तुम्ही काहीतरी स्ट्राईक वगैरे केला होता. संप मी वाचलं कुठेतरी JJ इतिहासामध्ये असं म्हणूया. पहिला स्ट्राईक झाला तिथे. पण कारण काय?
कारण मी स्टेज क्राफ्ट विषय घेतला होता, कारण जेव्हा मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतलं तेव्हा काशीनाथ साळीव सर, भागवत सर, रामटेके, सबनवार सर यांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. मी एक असा विद्यार्थी होतो की सगळे शिक्षक मला पसंत करायचे, कारण कुठलंही काम सांगितलं ना ते मी करायचं. बरोबर. ते म्हणले ना पेपर आणून दे, आणून द्यायचे. ते म्हणले ना त्याचं स्केल टाक, स्केल टाकायचं. जे सांगतील ते काम करायचं. बाकी विद्यार्थ्यांपेक्षा मी पुढे असायचं काम करायला. त्यामुळे मला आवडायचं ते, त्यांना मी आवडायचं. पण कारण महत्त्वाचं, कारण असं की माझं फाउंडेशन झालं, नंतर मी स्टेज क्राफ्ट घेतलं. पण स्टेज क्राफ्टला तिकडे टीचर नव्हते, इंटेरियरला होते, हाऊस डेकोरेशनला होते. मी स्टेज क्राफ्टचे टीचर रिटायर झाले. बरं. आणि मी तर ॲडमिशन घेतलं. मग जेव्हा मला शिक्षक नाही तर तेव्हा मी सरांना सांगितलं, सर मला शिक्षक पाहिजे. तर ते म्हणले आता काही व्यवस्था होणार नाही. बरं. मग ते प्रकरण गेलं बाबूराव सडवेलकर, त्यावेळेसचे आमचे डीन होते, त्यावेळेस संचालक होते ना ते. हां, संचालक होते. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी लक्ष घातलं, ते पण काम झालं नाही. मग मी स्ट्राईकवर गेलो, माझ्या मागे आर्ट अँड क्राफ्टचे मुलं स्ट्राईकवर गेले. मग अख्खं फाईन आर्ट स्ट्राईकवर गेलं. मग त्याच्यात अनेक काही गोष्टी अशा घडल्यात की कमर्शियल पण स्ट्राईकवर गेलं. मग एकीकडे शिक्षक, त्याच्या शिक्षकांच्या काही गोष्टी अशा झाल्या की विद्यार्थी शिक्षक असं सगळंच गोंधळ. ते काही सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, पण त्या घडल्या. तुम्हाला त्या सगळ्या स्ट्राईकचा फायदा काय झाला? नाही, मग स्ट्राईक झाला, एकीकडे शिक्षक, एकीकडे विद्यार्थी. त्याच्यात सामनामधून खूप लेख आले, 10-15 लेख आले. आणि मला एक संस्कार होते माझ्यावर गुरुजनांबद्दल. मी स्ट्राईकमध्ये सामील झालो नाही. अख्खं जे जे एका बाजूला बसलं होतं, पण मी स्ट्राईकमध्ये नाही गेलो. का? तर मला ते आवडलं नाही आहे. स्ट्राईक माझ्यापासून सुरुवात झाला आणि मी स्ट्राईकमध्ये बसलो नाही. म्हणजे शिक्षकांच्या विरोधात नाही जायचं मला. पुढे मग ती गोष्ट पुढे गेल्यानंतर मग माझ्यासाठी व्यवस्था केली डिपार्टमेंटनी. मला रघुवीर तळाशिरसारखे शिक्षक मिळाले, दामू केंकरेंसारखे शिक्षक मला त्यांनी अवेलेबल करून दिले. एस एन डी टी कॉलेजचे थिएटर पाटकर हॉलचे श्याम केरावाला, असे दिग्गज लोक मला शिकवायला आले. अरे वा. आणि खऱ्या अर्थानं तिथं. पण नानासाहेब स्टेज क्राफ्टला तुम्ही एकटेच स्टुडंट होता? हां, मी एकटाच होतो. कारण सुरुवात कशी झाली, फाउंडेशनला असताना जेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारचं 3D डेकोरेशन बनवले, आणि मग मी ठरवलं की मला स्टेज क्राफ्ट घ्यायचं फाउंडेशन नंतर. कारण स्टेज क्राफ्टमध्ये खूप मोठा वाव होता आणि ते सत्य आहे. कारण त्याच्यामध्ये स्टेज आलं, त्याचे आकार आले, पर्स्पेक्टिव्ह आलं, असोमेट्रिक आलं, याची जाणीव झाली मला. जायचं होतं खरं टेक्स्टाईलला, कारण मिलमध्ये नोकरीला होतो. पण तरीसुद्धा मला हे बरं वाटलं स्टेज क्राफ्ट. कोणी गाईडलाईन नाही केलं आणि मी स्टेज क्राफ्टला गेलं. मग मला हे शिक्षक भेटले तळाशिरकरांसारखे, आणि त्यांनी मला असं म्हणतो ना एक खूप भरभरून दिलं मला. त्याच्यात करिअर तर करायचं होतं, मग त्या करिअरला सुरुवात कशी झाली? नंतर माझं स्टेज क्राफ्ट मला फर्स्ट क्लास फर्स्ट मिळालं. अरे वा. त्याच्यामुळे उत्साही वाढला माझा. आणि नंतर त्याच्यासाठी खूप मोठं दालन मिळालं मला, की तळाशिरकर सर म्हटले, साहेब म्हटले की माझ्या ऑफिसमध्ये ये. आणि मी तिथे मग त्यांच्याबरोबर सगळे स्टेज डिझाईन करत राहिलो. चकवा नाटक केलं आम्ही, मला काही सांगायचे वगैरे असे काही बदल केले. अश्रूंची झाली फुलेमध्ये थोडंसं आम्ही बदल केले. पण तिथे कसं आहे की मला जी स्वतःसाठी जे इन्कम सोर्स पाहिजे होता त्या नाट्यसृष्टीत तितका मिळाला. मग तळाशिरकर साहेब म्हणले इथे काय तसं जास्त होणार नाही आहे, तू फिल्म लाईनमध्ये जा. बरं. आणि तिकडे पण मोठं दालन होतं, मोठी तिकडे मला संधी मिळाली. मग तिथे कोणाबरोबर कामं केली तुम्ही? खरं तर नाट्य क्षेत्रानंतर जेव्हा मी फिल्म लाईनमध्ये गेलो, तिकडे मैबू स्टुडिओ म्हणून तिकडे एक मोठा स्टुडिओ आहे, ते तिथे टी के देसाई जे एम आर आचरेकरांच्या हाताखाली मोठे झाले. बरं. म्हणजे ते इतके मोठे आर्ट डायरेक्टर आहेत ना, त्यांचं बघणं, त्यांचं व्हिजन, त्यांचे स्केचेस बघून आहे ना असं बघत राहावं असं वाटायचं. आणि असे मोठे लोक भेटले मला. ओके. आणि ह्या टी के देसाईंच्या हाताखाली मी 7 वर्ष जवळजवळ 40 ते
50 पिक्चर पूर्ण केले. अरे वा. असिस्टंट आर्ट डायरेक्टर मला जागा दिली पण तिथे कसं मला त्याच्यात मन रमलं नाही, कारण असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणजे आर्ट डायरेक्टर आणि प्रॉडक्शनच्या मधला व्यक्ती, म्हणजे यांनी बोलायचं आणि प्रॉडक्शननी पण रागवायचं. मला वाटतं त्यावेळेला सुतार म्हणून बोलवायचे सगळ्यांना. हा ए कार्पेंटर इधर आओ. हा आणि दादा, मला सगळे दादा म्हणायचे आणि सगळे दादा वरच्याला दादा. बर. पण मला ते असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून मी ते कधी केव्हाच काम नाही केलं. सुरुवात केली पण मी ते आर्टिस्ट म्हणून केलं, म्हणजे राजपूत सिनेमा बनवला आम्ही. तर त्याचं राजस्थानमधलं सगळं हुबेहूब डिझाईन्स तुम्हाला तिथे करता. हां, करावं लागल्या. ते प्रॅक्टिकल अनुभव आला, म्हणजे टीके आर्ट डायरेक्टर टीके देसाईंचं जे चित्र आहे फुल पेजवरचं A3 वरचं, ते संपूर्ण महबूब स्टुडिओच्या अख्ख्या स्टुडिओमध्ये उभं करणं हे काय साध्या गोष्टी नाही आहेत. बरोबर बरोबर. त्यामुळे खरं तिथंही मला 3D ज्ञान मिळालं, कलर स्कीम मिळाल्या, सगळ्यात महत्त्वाचं लाईटचं, म्हणजे वॉर्म कलर स्कीम, लाईट कुठल्या कुठल्या प्रकारचे पाहिजे, तिचा अभ्यास खूप झाला माझा. बरं. तिथे बॅकग्राऊंड आर्टिस्ट होते आमच्याकडे, तर ते असे काम करताना मी त्यांच्यावर रंग मिक्स करायचो, त्यांच्यावर बॅकग्राऊंड करत जायचं. त्यामुळे मला विजन मोठ्या फ्रेमवर कसं कंपोज करायचं हे ज्ञान मिळालं तिथे खरं तर. आणि 7 वर्षात खूप काही करायला मिळालं तिथे. प्रत्यक्ष काम करताना बघितलं तेव्हा कळलं की माझा नवरा आर्टिस्ट आहे. त्यांचा स्वभाव अगदी म्हणजे सर्वांना सांभाळून घेणार आहे, पण कामाच्या बाबतीत बोललं तर अगदी जेवण बाजूला दिलं तरी ते कलर करताना तो जेवणामध्ये परत जायचे, म्हणजे त्यांना इतके ते रमलेले असायचे ते डिझाईन करण्यामध्ये, काम करण्यामध्ये. म्हणजे ते परत बनवून डबल द्यावं लागायचं जेवण की याच्यामध्ये कलर आहे आता हे टाकून द्यावं लागतं आणि दुसरं बनवावं लागतं. म्हणजे ते इतके इन्वॉल्व्ह झालेले असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांना फक्त मी पाठिंबा, म्हणजे जेवण वेळेवर देणं किंवा पाठीमागचं काम करणं इथपर्यंत होतं. आणि आता पुढे व्याप वाढल्यावर थोडं मुली वगैरे घेऊन पॅकिंग वगैरे मी सांभाळते, पण डिझाईन त्यांच्या हातूनच निघतं सगळ्या काही जे काही आहे ते. गणेशजीच्या कृपेने सगळं साकारलं गेलं, मेहनतीचं यश पण भेटलं आणि त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. हे जे डेकोरेशन आता आजूबाजूला आहेत आपल्या, ते तुम्ही पहिल्यांदा याच्यामध्ये करायला लागलात थर्माकोलमध्ये, तर तिकडे कसं काय वळलं? थर्माकोलचं डेकोरेशन सुरुवातीला फाउंडेशन जे जेला असताना पहिलं डेकोरेशन बनवलं दिगोड्याला. ते डेकोरेशन बघायला 10 गावातली लोक आली, इतकं ते छान डेकोरेशन झालं. मथुरा मेल बनवलं होता, कृष्णा सुदामा भेट. बरं. नंतर मला कळलं अरे हे तर खूप चांगलं झाले. मग आम्ही काय केलं, दुसरं एक मखर बनवलं, एक मंदिर. आणि ते मंदिर आम्ही दादरला त्या ठिकाणी विक्रीला ठेवलं, फुटपाथवर ठेवलं. ते ताबडतोब घेतलं, मग 5 बनवले गेले. म्हणजे नवीनच प्रकार होता तो. हो हो. एक पांढऱ्या रंगाचं शीट, त्याला थर्माकोल खरं तर हा ब्रँड आहे पण एक्सपँडेड पॉलिश टायरीन म्हणतात त्याला. तर त्या शीटापासून मी डेकोरेशन बनवले, त्याच्यावर कलर शोधले. सुरुवात तिथे झाली. बर. प्रचंड लोक घ्यायला लागले, तिथे आर्टिस्ट यायला लागले, सगळे लोक येत होते कारण त्या कलाकृती पण खूप सुंदर होत्या. त्याच्यावर रंग शोधले, आकार शोधले. म्हटलं मग आपण याचं प्रदर्शन का भरू नये, अशी एक कल्पना आली. मग आम्ही तिथे धुरू हॉलमध्ये प्रदर्शन भरवलं. तर त्याच्यासाठी बोलवायचं कोणाला, तर माझ्याकडे काही कारागीर होते, तर ते म्हणले आपण साहेबांना बोलूया कारण ते आर्टिस्ट आहेत. बरं. म्हटलं माझी काही ओळख नाही, कारण मी मुंबईला आलो तेव्हा फक्त आमच्या घाटकोपरमध्ये मी भिंतीवर वाघ काढले निवडणुकीच्या वेळेस, कारण आमचे जे नगरसेवक होते ते म्हणले चांगल्या भिंती रंगवणारे कोण आहे. तर माझा लोकांना माहीत झालं की मी चित्र काढतो. बरोबर. पण मी तिथल्या लोकांना घेऊन चित्र काढले, तर जे चित्र जे आर्टिस्ट नव्हते त्यांनी वाघ काढले, पण त्याचे मांजर दिसायला लागले. पण माझे वाघाची तोंडं सगळ्यात चांगली होती. म्हणजे जी गोष्ट घडली ती पूरक होत गेली. मग त्यांनी सांगितलं खूप चांगले वाघ काढलेस तू. योगायोगाने पुढे मग जेव्हा प्रश्न आला की उद्घाटनाला कोणाला बोलायचं, तर मी ठीक आहे म्हटलं जातो साहेबांना भेटायला. मी माझा अल्बम घेऊन गेलो, माझ्याबरोबर विनायक देशपांडे होते, ते बातम्या देत होते. तर ते मला म्हटले चला मी येतो तुमच्याबरोबर. तर खूप गर्दी होती, पण त्यांना अल्बम दाखवल्यावर त्यांनी ताबडतोब मला बोलून घेतलं आतमध्ये. इतक्या सुंदर कलाकृती बनवल्या आणि मी यायला तयार आहे म्हणून सांगितलं. आणि खरोखर त्यांनी मला टाईम दिला आणि एक संध्याकाळी 5 वाजता येतो म्हटले. ती प्रदर्शनाला आले पण 1 तास अगोदर आली.
आणि कोणालाही माहीत नव्हतं दादरमध्ये की साहेब बाळासाहेब इकडे येणार आहेत म्हणून. तिथे आल्यानंतर कळलं आणि मग ते खूप तिथे हे झालं, त्यांनी कौतुक केलं माझं. मग तुमची प्रसिद्धी वेगळ्या पद्धतीने झाली. हां, ते प्रदर्शन इतकं गाजलं की साहेब जवळजवळ 10 मिनिटांसाठी येणार होते पण तिथे 2 तास थांबले. कारण प्रत्येक कलाकृती ते बघत होते. थर्माकोलला 3D कसं केलं, त्याला आकार कसे दिले, त्याच्यामध्ये आम्ही 3-3 फुटाचे छत्रपती शिवाजी महाराज बनवले होते पुतळे, लांबण दिवे बनवले, मोर बनवले होते, हत्ती बनवले होते, गणपतीचे पुतळे आम्ही कार्विंग केले होते. तर साहेबांना बघून खूप आनंद झाला. एकाएकाने म्हटलं मोर खूप चांगला झाला, मी लगेच तो उचलून त्यांच्या हातात दिला. आणि जाताना मला म्हटले हे मकर उद्या घेऊन या. मग दुसऱ्या दिवशी ते मकर आम्ही सर्व कुटुंब गेलो बंगल्यावर मातोश्रीवर. आम्हाला तिथे आमच्याबरोबर ते जेवले आणि माँसाहेबांना सांगितलं अगे जाऊन बघ ते किती छान त्यांनी कलाकृती बनवलेल्या आहेत. अरे वा, आज 30-35 वर्ष झाले ते माझ्या हृदयात आहेत आज. बरोबर, मी कुठेही त्यांचा फोटो वापरत नाही आजपर्यंत. कारण मी गेलो, मला बोलवलं आणि मला टाईम दिला, माझं कौतुक केलं त्यांनी, एक पाठीवर शाबासकी दिली. बरोबर, ते कौतुक मी आजही जपतोय. कुठेही त्यांचा फोटो न लावता ते माझ्या हृदयात आहे. मग तुम्ही हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने थर्माकोलच्या डिझाईन्स केल्या आहेत, त्याची फॅक्टरी टाकली, पण ती फॅक्टरीत मुंबईत न टाकता तुम्ही नगरला टाकली, त्याचं कारण काय? कारण काय, गावाला आमचं गाव जवळ आहे, इथून 5 तासावर आहे. तिथे खूप जागा होती. बरं, आणि तिथे म्हटलं जागा मोठी आहे आणि याला जागा खूप लागते. आणि शिवाय ज्या गावातून मी घडलो, जिथे मी शिकलो आहे, तिथे का नको टाकूया असं करून तिथे आम्ही 2 एकरामध्ये ती फॅक्टरी टाकली. अरे वा, शेकडो ट्रक इकडून थर्माकोल जायचा कलाकृती. म्हणजे तिथे शेतकऱ्यांच्या मुलींना मुलांना शिकवलं, त्यांना कलाकृती बनवायला शिकवल्या, त्यांना रोजगार मिळाला. इतकंच नव्हे तर बऱ्याचशा मुलींची लग्न ह्या त्यांच्या रोजंदारीवर झालेली आणि त्या कलाकार झाल्या. पण काय, मुली लग्न करून गेल्या का दुसऱ्यांना शिकवायचं? पण नानासाहेब, या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एवढी मोठी फॅक्टरी टाकली, हे सगळं समाज प्रबोधनाचं, समाजाला उभं करण्याचं काम तुम्ही केलं, पण तीच फॅक्टरी अचानक कधीतरी जळली आणि त्यातला सगळा कारखाना जळून गेला होता तुमचा ते. आणि त्या कारखाना जळून गेल्यानंतर एका नव्या पद्धतीने त्या कामाकडे तुम्ही बघायला लागलात, ते काय? खरं तर तिथे जवळजवळ 20 वर्ष कारखाना चालू होता, पण जसजसा कारखाना कलाकृती वाढत गेल्या, ट्रकाच्या ट्रकात इकडे थर्माकोलमधून जो कचरा आहे, ज्या मी ओढ्यात आंघोळ केली, जिथे मी पोहिलो, जिथे आम्ही झरे केले, पाणी पिलो, तिथेच आमच्या टेम्पो थर्माकोल जाळायला लागली. काही किलोमीटर थर्माकोल उडायचा, ती जाणीव झाली. मुलांना त्रास व्हायला लागला त्याच्या धुराचा, मुलींना त्रास व्हायला, म्हणजे जाणीव व्हायला लागली हे चुकीचं आहे. पण तरीसुद्धा एक चांगला कारखाना आहे, कलाकृती चांगल्या आहेत, संपूर्ण लोक घेतात. मग एक दिवस वाटत होतं चुकीचं आहे, पण एकाएकी ते बदलणं शक्य नव्हतं. पण एक दिवस काय झालं की त्या फॅक्टरीला लागली आग. आग लागल्यानंतर जिकडे कलाकृती ठेवल्या होत्या, पुतळे ठेवले होते, तिकडून जवळजवळ 8 शेड होत्या, त्याच्यातल्या 4 शेड जळून गेल्या. रात्री मला इकडे निरोप आला की फॅक्टरीला आग लागली, तर मी सगळ्यांना सांगितलं की त्यांना बाजूला काढा. जळाल्यानंतर राहिला खाली कचरा. मी सकाळी गेलो, बघितलं तर कलाकृती सगळ्या जळाल्यात, कचरा राहिला आहे. मला खरोखर आनंद झाला, म्हटलं बरं झालं, जळाली तिला बंद करायचा निर्णय घेतला. मग 2 वर्ष मी बंद ठेवली, कारण प्रदूषण होते याची मला पूर्ण जाणीव झाली होती. पण पर्याय काय देऊ? मी इकडे आल्यानंतर लोकांनी परत चालू केली, कलाकृती बनवल्या, पण मी मात्र नव्या पर्वाला सुरुवात केली. बरं, नवीन काय देता येईल गणेश भक्तांना, समाजाला काय देता येईल?
आपण एक कलाकार म्हणून नानासाहेबांचा म्हणजे आमच्या बाबांचा प्रवास बघितला, पण तसा गणपती मखर करणं आणि त्याच्यात रममान होणं हे सगळं हे उत्सवापुरतं मर्यादित राहतं, आणि वर्षभर त्याची कमर्शियल म्हणजे एक आपण म्हणतो की पैशाच्या स्वरूपातली धुरा सांभाळणं हे फक्त त्या कामावर साध्य होत नाही, पण कलेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला जे अपग्रेड करून घेतलेलं आहे, टेक्नॉलॉजीबरोबर डेव्हलप केलेलं आहे, या सगळ्यातून आम्ही आर्टिस्ट ही सगळी टीम उत्सवीतसुद्धा मागे उभी असते आणि यातूनच आम्हाला उत्सवीच्या ह्या सोशल प्रोजेक्टला सपोर्ट करता येतो. आणि खरंच आहे त्याचं गोम आहे त्याच्यामधली, म्हणजे हा जो आनंदाचा वसा आहे नानासाहेबांचा स्वतःचा आणि ह्या सगळ्या आमच्या उत्सवी ग्रुपचा, तो आम्हाला पुढे नेता येतो आणि हाच आनंद आम्ही समाजात देण्याचा प्रयत्न करतो आहे, ह्या समाजापुढे मांडण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्यात नानासाहेबांचा आदर्श आमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यातला इथपर्यंतचा प्रवास बघितला तर तुम्ही ज्या ज्या वेळेला काही संकट येतं किंवा ज्या ज्या वेळेला काही वाटच बदलावी लागते त्यावेळेला तुम्हाला चांगली वाट तुम्ही शोधून काढता आणि त्याच्यातून तुम्ही प्रगती करता. हो, अगदी लहानपणापासून एखादी गोष्ट संकट आलं त्याच्यात मार्ग काढणं हे पहिल्यापासून होतं. फॅक्टरी ही जी मार्ग काय काढला, फॅक्टरी जळाल्यानंतर पर्याय काय, कारण थर्माकोलेट तुटतं, लोकांना न्यायला त्रास होतो गावोगावी आणि नदी नाले भरून जातात. सगळीकडे थर्माकोल टाकतानी बघतोय मी गेले 20 वर्ष, विहिरीत टाकतात, नदीत टाकतात, नाल्यात टाकतात, 2 बिल्डिंगच्या मध्ये टाकतात, गटारावर टाकतात, ते नाशवंत आणि ते काय तरंगत आणि ते काय एखाद्या ड्रेनेजमध्ये मोठा थर्माकोलचा ब्लॉक गेला तर संपूर्ण पाणी जाम होतं. बरोबर, याची जाणीव होती मला. मी म्हटलं पर्याय काय करता येईल, मग बांबूच्या चटाया असो, बारदान असो, वाळूचे वेगवेगळे शीट बनवले आम्ही, टेंबुर्तींची पानं, जंगलात गेलो, वेगवेगळे आकार बनवले, पण नाही, म्हटलं ते इजी पाहिजे, फोल्डिंग पाहिजे, लोकांना नेता आलं पाहिजे आणि पर्यावरणपूरक पाहिजे. बरोबर, हे म्हणत होत. मग आम्ही काय केलं, रिसायकल पुठ्ठे घेतले, मिल बोर्ड घेतला, मग त्याच्यावर प्रिंटिंग करून बघितले, लँडस्केप केले, आकार केले आणि एक छानसं मंदिर पहिलं बनवलं मी. बरं, ते मंदिर जेव्हा माझ्या स्टुडिओत दाखवलं मी, त्यावेळेस टाईम महाराष्ट्र टाईमचे समीर कर्वे होते, तिकडे कुमार केतकर, ह्या लोकांनी ते बघितल्यानंतर ते म्हणले अरे खूप चांगले आहे, तर त्यांनी एक मोठा लेख लिहिला टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाईम्सला, आणि तिथून मग त्याची चर्चा चालू झाली. म्हटलं योग्य निर्णय घेतला मी, म्हटलं मग पर्यावरणपूरक जर मखर बनवायचं तर त्याला लॅमिनेशन नको, ते टिकलं पाहिजे, ते घडी घालता आलं पाहिजे, ते परत वापरलं पाहिजे, हे 4 गोष्टी आणि ते स्वस्त पाहिजे. अशा प्रकारे हे पर्यावरणपूरक मखर त्या आगीतून निर्माण झाले. वा, नानासाहेबांनी निर्माण केलेली कागदी पुठ्ठ्याची मखरे ही आता सर्वमान्य होत आहेत, जगातून त्याला मागणी येते. त्यावरचं रंगकाम, नक्षीकाम हे स्वतः करतात आणि त्यासाठी त्यांचे इंजिनियर कलाकार त्यांना मदत करत असतात आणि ही मदत 6 महिन्याचा त्यांचा वेगळा व्याप सांभाळून करत असतात, हे फार महत्त्वाचं आहे. लोकांना चांगलं दिलं तर ते आवडतं आणि त्याचा वापरही योग्य पद्धतीने होतो हे यामुळे लक्षात येतं. नव्या पिढीकडे सुद्धा ही मखरं पोचावीत, त्याचं महत्त्व कळावं यासाठी वेगवेगळे वर्कशॉप्स उत्सवीच्या माध्यमातून नानासाहेब शेणकर करत असतात. ही लहान लहान मुलं ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने मखर करण्यासाठी नानासाहेबांचं मार्गदर्शन घेतात त्यावेळेला त्यांना देखील त्यातलं महत्त्व कळतं. नानासाहेब हे सगळे आता तुम्ही जवळजवळ 20-25 फूट पुठ्ठ्याची मखर उभी करू शकताय, तर त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळे संशोधन केलं. म्हणजे तुम्ही मगाशी असं सांगत होतात की तुमच्या मागे उभा असलेला तो खांब आहे, तर तो खांब करण्यासाठी तुम्ही जवळजवळ 500 डिझाईन्स केलेली होती. आता ते पुठ्ठा आहे, कागद आहे, कागद सरळ ठेवला तर तो पडतो, पण त्याला जर फोल्ड केला तर तो उभा राहतो. हे इंजिनिअरिंग आहे त्याच्यातलं. मला योगायोगानं
बरेचसे आर्किटेक्ट लाभले. जी जी स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना आर्किटेक्चरलचे शिक्षकाकडे मला ज्ञान मिळालं. एक्झिबिशनमध्ये स्ट्रक्चरचे आयडियाज मिळाल्या. हे सगळं मला इथे कामाला आलं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तळाशिलकरांच्या बरोबर त्यांचे सहाध्यायी म्हणून काम करत होतात त्यावेळेला मोठमोठी प्रदर्शनं भरत होती. बरोबर, प्रदर्शन मोठे व्हायचे त्यावेळेला. महाराष्ट्र पॅव्हिलियन असायचा. पण त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला ते शिकायला मिळालं. खूप शिकायला मिळालं. कारण एखादं स्ट्रक्चर उभं करायचं तर ते ताबडतोब उभं झालं पाहिजे आणि ते काढून ठेवता आलं पाहिजे. किंवा नेपथ्यातसुद्धा स्टेज लावला पाहिजे आणि तो काढून ठेवला पाहिजे. पुन्हा वापरायचं. हे सगळं शास्त्रशुद्ध अभ्यास झाल्यामुळे गणपती डेकोरेशन खरा हा विषय खूप मोठा आहे. सोपा नाही तो. बरोबर, कारण एक कामगार आहे त्याच्या घरातलं टेबल, एक मोठा बंगला आहे त्याच्या घरातलं मोठा स्टेज, एक सार्वजनिक मंडळ आहे त्याचं स्टेज, सगळ्यांना ते मध्यम उपयोगात आलं पाहिजे. आणि मग त्याचे आकार, त्याचे फोल्ड घडी करून ठेवता आल्या. मग ते मी पेपरचा शोध घेतला, पुठ्ठा शोधला, मग त्याच्यातून घड्या मारल्या, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग वापरलं सगळं. आणि मग ते उभं केल्यानंतर ते इतकं सुंदर दिसायला लागलं आणि त्याचे कलाकृती त्या, मला विश्वास बसत नाही की इतक्या चांगल्या कलाकृती पुठ्ठ्यामध्ये होऊ शकतात. आता या तुमच्या कलाकृतींना जगभरातून मागणी आहे. जगभर म्हणजे अगदी अमेरिकेपासून जपानपर्यंत चर्चेचा विषय झालेला आहे. आणि ही पुठ्ठ्याची आहे. पुठ्ठ्याची आहेत आणि ती सहज नेता येतात. रंग ही त्यांची ओळख होतीच, पण त्याही पलीकडे स्वतः समोरची व्यक्ती आणि समाजापर्यंत ते रंगांना घेऊन गेले. हेच रंग दिशादर्शक म्हणजेच सायनेजच्या स्वरूपात गर्दीच्या ठिकाणी लोकांचं मार्गदर्शन करतात. यातूनच त्यांनी विविध मटेरियल्स, मशिनरी, प्रोसेस जसं लेझर टेक्नॉलॉजी, डाय प्रोसेसेस, स्ट्रक्चर, आर्किटेक्चरल फॉर्म्स या सगळ्याचा अभ्यास केला. एखादा डिस्प्ले स्ट्रक्चर बनवताना त्याचा वापर करत योग्य रंगसंगती जपून सायनेज आणि डिस्प्लेमध्ये स्वतःची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली. आत्ता जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे त्या स्टेशनचं रंगच पालटून गेलेलं आहे आणि त्याची किमया नानासाहेब शेणकर यांनी केलेली आहे. अगदी विमानतळावर आल्याचा भास होतो आणि आपल्याला अगदी सहज या गोष्टी कळायला लागतात. ह्या क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट्स करताना हेही लक्षात आलं की इथं उद्योग आणि उत्पन्नाच्या खूप संधी उपलब्ध आहेत, ज्या मिळवण्यासाठी काही कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे. हे ओळखून नानासाहेबांनी अगदी 10वी 12वी किंवा डिप्लोमाधारक तरुण तरुणींना आर्टिस्ट या माध्यमातून प्रशिक्षण देऊन ह्या संधी मिळवून दिल्या. 6 महिने ते 1 वर्ष या स्वरूपात स्वतः अभ्यासक्रम बनवून फक्त प्रशिक्षण नाही तर प्रत्यक्षात काम मिळण्याच्या दृष्टीने आर्टिस्ट या संस्थेअंतर्गत त्यांनी पूर्ण व्यवस्था केली. अगदी लॉकडाऊनसारख्या कठीण काळातही ही मंडळी ठामपणे उभी राहू शकली. यावरून आपण नक्की म्हणू शकतो नानासाहेबांनी त्यांची चित्रकला, रंग यांना कुठेही बंदिस्त न करता कालानुरूप त्याचा योग्य वापर करत स्वतःच्या कलेला समृद्ध केलं आणि इतरांनाही समृद्ध केलं. हे सगळं करत असताना तुम्ही काही तुमचा एक कामगार वर्ग या सगळ्यासाठी लावलात. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी एक वेगळा खर्च केला. तो खर्च करण्यासाठी तुम्हाला मिळणारा पैसा जो आहे तो कुठून उभे करत होता? खरं तर सुरुवात जी थर्माकोलला केली होती तेव्हा चरितार्थ चांगला होता, इन्कम सोर्स होता. पण जेव्हा पुठ्ठ्याचं बनवलं जेव्हा त्याच्यासाठी खर्च खूप होता. एकाच वेळेस पेपर घेणं, पुठ्ठा घेणं ते शक्य नव्हतं. पण सायमल्टेनियसली डेकोरेशन करता बरोबर मी एक्झिबिशनची कामं करताना सायनेज अँड ग्राफिक्स म्हणजे नेमबोर्ड्स, ओके, डिस्प्ले याचं खूप अभ्यास झालेला माझा. एक्झिबिशनमध्ये त्या गोष्टी लागतात ते. मग तिकडे मला स्थिरता भेटली. तिकडे मी बऱ्याच डेव्हलपमेंट केल्या, त्याच्या प्रॉडक्शनच्या डाईज बनवल्या. त्याच्यामधून जो मला इन्कम सोर्स होता ते पैसा मी इकडे टाकला. इथल्या तिकडचे म्हणजे कारागीर असो, तिकडचे आर्ट डायरेक्टर माझे, तिकडचे इंजिनियर, ऑटोकॅड इंजिनियर, हे सगळं ह्या उत्सवी ग्रुपसाठी वापरलं. त्याच्यामुळे ह्या कलाकृती दरवर्षी 1-2 करत करत आज 50 कलाकृती झाल्यात. प्रत्येकाला प्रश्न पडला इतकं. पण नाना, मी तुम्हाला थांबवतो. मला हे सगळं या तुमच्या प्रदर्शनात फेरी मारायची तुमच्याबरोबर
आणि तुमच्याबरोबर तुमच्या सौभाग्यवती आणि चिरंजीव यांनाही सोबत घेऊन मला एक 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 हे दाखवा, आपण एक फेरफटका मारू. हो, चला. नानासाहेब शेंडकरांनी उत्सवीच्या माध्यमातून हे सगळं उभं केलं. त्यांचे चिरंजीव श्याम हे आता पुढे सगळं नेत आहेत. मला जरा समजावून सांगा श्यामराव, की हे कशा पद्धतीने तुम्ही जॉईन करता आणि लोकांना आपण म्हणतो की सहज नेण्यासारखं आहे, फोल्डेबल आहे, तर त्याचं कसं कसं करता तुम्ही दाखवा जरा. आता कुठलंही जे मखर बनतं ते पूर्ण आपण इको फ्रेंडली कागदात बनवलेलं आहे. तर सगळ्यात मोठा असा प्रॉब्लेम होतो की गणेश भक्तांना ते मखर घेऊन जाणं त्यांच्या गावाला हा सगळ्यात त्रासाचा विषय होता. नेताना मखर तुटायचं, फाटायचं, किंवा गावाला पोचेपर्यंत ते मखर कधी एसटीवरनं पोचलेलं नाही आहे. मग आपण अख्खं मखर इको फ्रेंडली कागदात फोल्डिंग बनवतो. आता हे बघा, हा अख्खा गाभारा आहे आणि अशा प्रकारे त्याची बांधणी असते. म्हणजे आपल्याला काय करायचं, गणेश भक्त जेव्हा घरी नेतो मखर, त्याला फक्त याचे जे पार्ट्स आहेत त्याच्या प्रकारे ओपन करायचे, त्याच्या दिलेल्या माहितीप्रमाणे त्याचा पूर्णपणे माहितीचा कागद दिलेला असतो, हे इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि त्याप्रमाणे मखराची जोडणी करायची. दिसायला साधा पातळ कागद जरी आपण म्हटला तरी पण हा एकदम कडक पुठ्ठ्यासारखा उभा राहतो. आणि एक मखर म्हणजे कमीत कमी 10 वर्ष लोकांनी वापरलेलं आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे एकदा का आपण मखर वापरल्यानंतर परत ते फोल्ड करून ठेवायचं आणि दरवर्षीच्या गणपतीला वापरू शकतो. आता ह्या मखरामध्ये एक सगळ्यात मोठा फायदा असा होतो की कमी जागेत ठेवता येतं, कागद असल्यामुळे तुटत नाही, हे मोडत नाही, कसंही तुम्ही नेऊ शकता आणि घडी घालून ठेवू शकता. तत्सम इतर साधनंसुद्धा डेकोरेशनसाठी वापरली जातात, जसं फायबर आहे, प्लास्टिक आहे, थर्माकोल आहे, पण ती कशी आहेत, ती निसर्गाला पूरक नाही आहेत, त्याने प्रदूषण होणारच. आता हे मखर जरी आपण विसर्जन केलं किंवा डिस्ट्रॉय करायचं म्हटलं तरी बायोडिग्रेडेबल आहे, ते मातीत मिसळून जाणार. आणि ह्यावरती जे काही आपण रंगकाम किंवा ही कलाकृती बनवलेली आहे याच्यावर कुठल्याही आगीचा तसा लगेच फरक पडत नाही. म्हणजे आपण मखरामध्ये दिवा लावला, उदबत्ती लावली, तर त्याने मखराला इजा होत नाही. तुम्ही ओल्या कपड्याने जरी याला साफ केलं तरी त्याला काही त्रास होणार नाही आहे. व्हेरी गुड. तर असं आहे, नानासाहेब शेंडकरांनी उत्सवीच्या माध्यमातून निर्माण केलेली ही अनेक जी मखरं बघतोय आपण, त्याचा एक वेगळा आनंद गणेश भक्त घेत असतात आणि त्यांची पुढची पिढी नानांची हे यांच्या माध्यमातून हे काम पुढे नेत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि अजून पुढे काही बघायचं आहे त्याच्यासाठी जाऊया. या श्यामराव. ओके. हे सिद्धिविनायक, सिद्धिविनायक जयपूर पॅलेस आहे. म्हणजे डिझाईन त्या घेतलेल्या आहेत पण लोकांना हे पण ॲडजस्ट करता येतं, हे बघा. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हां, ह्या प्रकारे ॲडजस्ट करता येते. याच्या दोन यामध्ये कुठे लाकूड नाही किंवा काही नाही नाही, हे पण संपूर्ण पुठ्याचं आहे. लोकांना परत परत वापरता येतं. बरोबर. आता हा जो खांब आहे हा पुठ्ठ्याचा आहे पूर्ण आणि तो जाड याच्यामध्ये केला. याचं जे डेव्हलपमेंट आहे हे खूप वेळ लागला मला करायला. याची घडी खूप छोटी होते. सार्वजनिक मंडळ असेल किंवा एखादं डेकोरेशन करायचं आहे ते लोक हे वापरतात. त्यातलंच हे मोठं आहे. याचं नाव ठेवलं आहे सिद्धिविनायक जयपूर पॅलेस, कारण त्या आतल्या ज्या जाळ्या आहेत त्या जयपूर शैलीतल्या आहे. आणि हा जो पॅटर्न घेतला आहे सिद्धिविनायक, सिद्धिविनायक मंदिराचं काम करताना मला प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर संपूर्ण डिझाईन माझ्याकडून झालं तिथे, त्याचं 3D. त्यामुळे ते 20 वर्षापासून डोक्यात होतं आणि ह्या प्रकारे खूप ते लोकांना आवडले. नाना, हे एवढं मोठं किल्ल्याचं स्वरूप आहे हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण खरंच रायगडावर आलेलो आहोत आणि तिथे ते जगदीश्वराचं मंदिर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर खरंच हे एवढं उभं राहू शकतं आणि ते देखील पुठ्ठ्यामध्ये, याचं आश्चर्य वाटतं. पण हे आश्चर्य तुम्ही प्रत्यक्षात आणून आम्हाला अचंबित केलेलं आहे. रंगाई येऊ या कार्यक्रमामध्ये आपण केवळ तेवढ्यासाठीच तुम्हाला निमंत्रित केलेलं होतं की हे असं वेगळं विश्व उभं राहू शकतं. पर्यावरणाला सहाय्य करणं, पर्यावरण वाचवणं ही आत्ताची गरज आहे आणि त्याच्यासाठी एक मोठं काम उत्सवीच्या माध्यमातून तुम्ही करतात आणि त्यामुळे हे जे तुमचं आहे निसर्गानं जे आपल्याला दिलेलं आहे तेच आपण निसर्गाला परत करूया. हे ब्रीदवाक्य तुमचं जे आहे ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. रंगांच्या पलीकडले नानासाहेब आपल्या वेगळ्या कामामुळे सर्वमान्य झाले आहेत.
म्हणूनच देशभरातून कार्यशाळेसाठी आलेल्या कलेच्या प्राध्यापकांची एक वेगळी खास भेट आणि सेमिनार नानासाहेबांच्या उत्सवीमध्ये झालं, ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख कला शिक्षण कसं देता येईल यासाठी झालं आणि त्याचं मार्गदर्शन नानासाहेब शेणकरांनी केलं होतं. थर्मोकोलमुळे झालेला नाशही तुम्ही बघितलेला आहे, त्याच्यातून सगळं हे नव्याने उभं केलं आणि नव्या पिढीला काम देऊन त्यांची दृष्टीही बदललीत तुम्ही, आणि एवढं सगळं उभं करणं हे केवळ एकट्याने केलं तुम्ही, त्यामुळे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला नव्या पिढीसाठी अजून काय करावं असं वाटतं? नव्या पिढीसाठी खूप चांगलं करण्यासारखं आहे, कारण पूर्वी शिल्पकार होते ते नष्ट झाले प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे, थर्माकोलमुळे प्रॉडक्शनवर गेले, पेंटर नष्ट झाले. पुढे पर्यावरणही सांभाळायचे, कला पण जागवायची. बरोबर. कॉम्प्युटर आल्यामुळे, मोबाईल आल्यामुळे कला ही संपलेलीच आहे, कारण आज DTP आर्टिस्ट असो किंवा एखादा कॉलेजमधली मुलं असतील तर त्यांना 3D नॉलेज नाही आहे किंवा याची गरज आहे. तर याच्यात फोड कशी होतील, याच्यातली इंजिनिअरिंग, याच्यातली कलर स्कीम, ह्या गोष्टी खूप करण्यासारख्या, शिकण्यासारख्या, आणि पुढच्या काळामध्ये त्याला वाव पण आहे. उदाहरणार्थ आता स्मार्ट सिटी होणार आहेत, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चाललेली, इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहतात. तर नव्या पिढीसाठी त्यांच्यातली जो चित्रकार आहे तो प्रॅक्टिकल कसा मोठा करता येईल त्याला, बर, त्याच्यासाठी मी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. बर. की त्यांनी एखादी छोटी A4 असलेलं चित्र एका मोठ्या भिंतीवर कसं त्याला कंपोज करता येईल. बरोबर. त्याच्यासाठी मेटल आलं, त्याच्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट आले, लाकूड आलं, ते कशा प्रकारे त्याच्यातले डिटेल बघायचे. बरोबर. त्याच्यामध्ये कलर आले, कोटिंग्स आले, त्याच्यातलं स्ट्रक्चर हे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे उदाहरणार्थ कॉलेजचे जे आर्ट कॉलेजचे जी विद्यार्थी, त्यांना पुढचं ज्ञान द्यायचं, ह्या पुढच्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि त्यासाठी मी जी पुस्तकं तयार केलेली आहेत ती त्यांच्या माध्यमातून आर्टिस्ट म्हणून एक नवीन मी ब्रँड काढलेला आहे. आर्टिस्ट AAA काय आहे ते? AAA खरं तर एशियन असोसिएशन ऑफ आर्टिस्ट, म्हणजे निव्वळ भारतच नाही तर माझ्याबरोबर श्रीलंका आहे, तिकडे नेपाळ आहे, इवन चायना, कोरिया, ह्या सगळ्यांना घेऊन तिकडची पण कला आम्हाला आणायची. कारण मी कोरियात गेलो तर तिथं अख्खं एक मार्केटच कलेचं होतं, म्हणजे जितके आपण टॉईज बघतो छोटे छोटे ही मॅन बंदुका, बरोबर, तर अख्ख्या मार्केटमध्ये कारागीर त्या काम चित्रकार काम करतात, आपल्याकडे ते नाही आहे. आणि ते उभं करावं, आत्मनिर्भर भारत करावा, हां असं एक मनामध्ये आहे. वा. आणि म्हणून जितके कॉलेज आहेत आर्ट कॉलेज, त्यांच्या त्या मुलांना बोलवून जे DTP शिकलेले मुलं आहेत त्यांना हे पुढचं 3D ज्ञान द्यायचं, प्रॅक्टिकल, हा माझा मोठा संकल्प आहे आणि त्याची गरज आहे देशाला. बरोबर. म्हणजे तुम्ही आता हे प्रदर्शन मांडल्यानंतर तिथे देखील लहान मुलांना तुम्ही काही मंदिरं करायला देता, आणि त्याच्यामुळे जे मगाशी तुम्ही दाखवलं याचं कारण असं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावं, ते कशा पद्धतीने करता येतं जॉईन, हेही तुम्ही नकाशासहित त्यांना दाखवलं, किती महत्त्वाची गोष्ट आहे. तर रंगा येऊच्या या भागातले हे आपले शिलेदार नानासाहेब शेणकर यांना भेटलो. नानासाहेबांचा सगळा प्रवास आपण पाहिला आणि समाजाप्रती त्यांची असलेली भावना आणि नवी पिढी तयार करण्यासाठी, ती आत्मनिर्भर करण्यासाठी नानासाहेब स्वतः घेत असलेले कष्ट आपण समजून घेतलेले आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे रंगा येऊच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्यरत राहावं ही प्रार्थना करतो. नानासाहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण आलात माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला इतकं वेळ देऊन माझ्या स्टुडिओत येऊन
माझ्या कलेचं तुम्ही जे कौतुक केलं त्याबद्दल मी आपलं खूप आभारी. धन्यवाद.